विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री टिटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला ना हायेस्ट बेटेज टॉपिक कुठले आहेत हे पाहिजे असतात तुम्हाला तिथल्या टॉपिकला किती वेटेज आहे तो किती मार्काला आहे हे तुम्हाला पाहिजे असतं मग तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर इथं आहे मॅथ्स माँच मधला माँच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा वन ऑफ द हायएस्ट बेटेज असणारा टॉपिक आहे चाळीस मार्काचा सेक्शन वन असतो चाळीस मार्काचा सेक्शन टू असतो मग सेक्शन वन मध्ये चाळीस पैकी दहा मार्काचा हा एक टॉपिक आहे आणि सीईटी मध्ये सुद्धा पाच ते सहा प्रश्न ह्या एका टॉपिक वरती असतात म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन जे आपण पहिल्या लेक्चर मध्ये घेतलंय बरं का इझी होतं पहिल्या लेक्चरमध्ये ते कव्हर झालं त्याच्या लेक्चरमध्ये घ्यायचे जनरल सोल्युशन आज फक्त फॉर्म्युले एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला लक्षात घ्या आज फक्त फॉर्म्युले नऊ फॉर्म्युले तयार करतात आपल्याला

तुम्हाला ते फॉर्म्युले लक्षात राहतील बरं आता हे जनरल सोल्युशन म्हणजे काय सांगतो लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं इथं माझ्यासाठी वर्ड आहे पिरियोडिसिटी म्हणजे समजून घ्या इथं एक अँगल आहे समजा थर्टी डिग्री मग साईन थर्टीची जी, जी व्हॅल्यू आहे ना साईन थ्री नाईन्टीला पण तीच येणार आहे या मोठ्या अँगलला पण तीच व्हॅल्यू येणार आहे ही परत म्हणजे जनरल सोल्युशन डॉट 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 इन्फायनाईट येतील लक्षात घ्या ओके मग जनरल सोल्युशनची डेफिनेशन पाठ करू नका प्रिन्सिपल सोल्युशन काल बघितले दोनच होते जनरल सोल्युशन दोनच असणार नाही आहेत ते डॉट 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 असं मध्ये लिहावं लागेल बरोबर आहे पण आता मुद्दा काय फॉर्म्युले पाठ करायचे ना आपल्याला तयार करून लक्षात ठेवायचे आहेत चला पहिलं घेऊया आपण काय आहे पहिलं बघा तुम्ही लक्ष द्या एवढं दिसेल तुम्हाला कोण असं साईज इनक्रीज करतो ओके बघा साईन थीटा इक्वल्स टू साईन अल्फा ऐक ना साइन थीटा इक्वल्स टू साइन अल्फा असेल साइन थीटा इक्वल्स टू साइन अल्फा असेल तर अल्फा हे जनरल सोल्युशन आहे पण मी तुम्हाला सांगतो ची व्हॅल्यू आता मी या मध्ये पॉझिटिव्ह घेऊ शकतो मग तिथं मला पाय बघा मी काय म्हणतोय टू पाय समजून घेण्याचा प्रयत्न करा हा क्वाड्रंट आहे तो टू पाय प्लस अल्फा आहे म्हणजे इथं झिरो नंतर टू पाय नंतर फोर पाय प्लस अल्फा येणार आहे मग दॅड इक्वल्स तुम्ही लिहू शकतो साईन फोर पाय प्लस अल्फा दॅड इक्वल्स तुम्ही फायनली लिहू शकतो साईन सिक्स पाय प्लस अल्फा कुठं डॉट 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 ओके डॉट 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 okay, म्हणजे ठीक आहे कळलं तुम्हाला पण हा कॉड्रंट पण चालेल ना बाळांनो ना मी तुम्हाला सांगतो हा कॉड्रंट पण त्यात पण साईन पॉझिटिव्ह असणार आहे म्हणजे साईन थीटा दॅट इक्वल्स टू साईन अल्फा दॅट इक्वल्स टू sin मी पाय मायनस अल्फा घेऊ शकतो त्यानंतर पाय नंतर सांगू किती येणार थ्री पाय मायनस अल्फा घेऊ शकतो आणि sin फायव पाय मायनस अल्फा घेऊ शकतो ऐका एक दोन तीन चार पाच सहा सात कोणतं डॉट 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 मला इथं सात तरी जनरल सोल्युशन दिसत आहेत आणि माझं कन्क्लुजन काय मग जनरल सोल्युशन थीटायक प्लस टू अल्फा आहे आय मायनस अल्फा आहे टू पाय प्लस अल्फा आहे माझ्या इथं लक्षात आलं प्लस पण आहे मायनस पण आहे प्लस पण आहे मायनस पण आहे म्हणजे मला प्लस मायनस घ्यायचं आहे पण इट डिपेंड ऑन द कोशन ऑफ पाय ऑड आहे का इव्हन आहे हे चेक करा इथं ऑड आहे का इवन आहे इव्हन आहे प्लस प्लस आहे ना इव्हन नंबर आहे प्लस आहे ना ऑडला मायनस आहे ऑड ला मायनस आहे म्हणजे असं इव्हन असेल तर समजून घ्या ही ही जी टू व्हॅल्यू आहे ती एनची आहे समजा म्हणजे एनची व्हॅल्यू टू आहे तर त्याच्या पुढं मला असं लिहावं लागेल बघा म्हणजे समजा मी इथं जर थ्री लिहिलं ओके थ्री पाय जर लिहिलं तर इथं थ्री येणार आणि निगेटिव्ह नंबरचा क्यूब निगेटिव्ह येतो त्यामुळे थ्री पाय मायनस अल्पा आलं का आहे सोल्युशन जनरल इथं व्हॅल्यू सिक्स टाका इथं सिक्स टाकलं तर रेस टू सिक्स येईल मायनस वन रेस टू इवन पॉझिटिव्ह येणार

साईन थिटा इक्वल टू साइन अल्फा असेल तर थिटा इक्वल टू एन पाय प्लस मायनस वन रेस टू एन अल्फा असं लक्षात राहणार नाहीये उद्या नेक्स्ट डे ला आपल्याला याची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे न्यूमेरिकल सॉल्व करून घ्यायचे आहेत तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना हे फॉर्म्युले लिहिलेली वही तुमच्या समोर असणार एक पेज असेल फॉर्म्युले कधी पाठ करायचे नाहीत फॉर्म्युले यूज करायचे वापरायचे मग ते तुमचे पक्के लक्षात राहतात आता नेक्स्ट बघा ऑब्विसली कॉस थीटा इक्वल्स टू कॉस अल्फा ओके पण इथं मी लि काही आणखी नाही पण कॉस थीटा इक्वल्स टू कॉस मायनस अल्फा पण चालतं याचा अर्थ अल्फा आणि मायनस अल्फा हे दोघेही जनरल सोल्युशन आहेत अल्फा आणि मायनस अल्फा ठीक आहे पण आता कॉस तुम्हाला सांगतो कॉस बघा नीट लक्ष द्या हा क्वांडमध्ये पॉझिटिव्ह घ्यायचा आणि इथं पण घ्यायचंय हे हा आहे टू पाय प्लस आणि हा आहे टू पाय मायनस केलंय का बघा टू पाय प्लस टू पाय मायनस फोर पाय प्लस फोर पाय मायनस म्हणजे मला इथं जनरल सोल्युशन काय मिळत आहे बघा नीट लक्ष द्या टू पाय फोर पाय टू पाय फोर पाय सिक्स फो पाय एट पाय थ्री पाय नाही येणार ना। फायू पाय नाही आहे त्याच्यात ऑड नंबर नाही आहेत म्हणजे इथं वाईस यन पाय घेतलं पाहिजे आणि अल्फा एक तर प्लस नाहीतर मायनस हे आहे का जनरल सोल्युशन बघा म्हणजे हे जनरल सोल्युशन अगदी एक्झाम मध्ये फॉर्म्युले डिरायव्ह करायला विचारत नाहीत पण लक्षात ठेवावं लागतात म्हणून तर हा व्हिडिओ घेतोय आपण साईन्सचा काय रे फॉर्म्युला आठवा पाय प्लस मायनस वन रेस टू एन ओके मायनस वन रेस टू एन अल्फा कॉसचा एन कॉसचा काय चॉईस एन पाय प्लस मायनस अल्फा आता चा एन पाय आहे का बघा प्लस अल्फा मग मी होमवर्क देतोय

sin theta इक्वल टू जर झिरो असेल तर थिटा इक्वल्स टू फक्त एन पाय येणार पण तुमचा theta आहे हा म्हणजे थिटा मायनस व्हॅल्यू एन पाय येणार मायनस प्लस होणार आलं का एन पाय प्लस अल्फा मी काय करतोय ते नीट लक्ष द्या sin थिटा इक्वल्स टू साईन अल्फा असेल तर ची व्हॅल्यू आहे एन पाय प्लस मायनस वन रेस टू एन अल्फा जर क्रॉस थिटाची व्हॅल्यू कॉस अल्फा असेल तर वाईस एन पाय प्लस मायनस अल्फा जर टेन थिटाची व्हॅल्यू टॅन अल्फा असेल तर एन पाय प्लस अल्फा ओके ऐक नाही बरोबर मग सांगतो आता तुम्हाला होमवर्क देतोय साईन थिटा इक्वल टू झिरो असेल तर अल्फा झिरो येणार आहे मग ची व्हॅल्यू फक्त एन पाय आहे का प्लीज चेक मग ची व्हॅल्यू जर झिरो असेल तर चेक करा ची व्हॅल्यू जर झिरो असेल जनरल सोल्युशन काय येते बघा ऑब्व्हियसली टॅन ची व्हॅल्यू जर झिरो असेल तर अल्फा झिरो येणार आहे फक्त एन पाय येणार आहे फक्त काय येईल सांगा एन पाय येणार हे लक्षात घ्या ओके बघा इथे मी तुम्हाला सांगतो इथं तुमच्या पुस्तकात पण दिले शंभर टक्के सांगतो लक्षात घ्या खूप सूट फॉर्म्युला आहेत बघा साईन दिला टू झिरो असेल तर पाय टॅन दिला एक झिरो असेल तर पण पाय ओके म्हणजे साईन कॉस्ट साईन आणि टॅन चालू जर झिरो असेल तर पाय हे जनरल सोल्युशन आहे आणि ला जे आहे ते चॉईस एन प्लस वन पाय बाय टू ऐका माझं मी काय केलं माहितीये का पहिल्या स्लाइडला साइनचा फॉर्म्युला शिकवला तुम्हाला दुसऱ्या स्लाइडला मी कॉस्टचा शिकवला पण साईन्सचा परत लिहिला होता फॉर्म्युला तिसऱ्यात मी tan चा शिकवला पण sin cos परत लिहिलंय प्रॅक्टिस त्याश फॉर्म्युले लक्षात राहणार नाहीत आता हे झिरो 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 चे फॉर्म्युले आपण आता बघितले. साईन आणि tan इक्वल आहे एन पाय cos ला चॉईस एन प्लस वन पाय बाय टू आहे ओके चला आता हे वेगळंच आहे हे मी तुम्हाला लाज होमवर्क द्यायचा प्रयत्न करतोय साइन स्क्वेअर आहे मला ही मेथड नको आहे मला हे पाहिजे हीच बघा खाली स्क्वेअर थिटाची वॅल्यू वन मायनस टू कॉस्टिट अपॉन टू माझा एक तर इंटिग्रेशन टॉपिकमध्ये सायन्स स्क्वेअर इंटिग्रेशन निघत नाही जर सायन्स स्वयरची टर्म आली ज्याचं इंटिग्रेशन काढायचं असेल जर, तर त्याच्याऐवजी वन मायनस टू कॉस्टिट अपॉइन टू येणार आणि जर कॉस स्क्वेअर असतं तर वन प्लस टू कॉस्टिट आपण टू आला असतं मग सायन्स स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला इकड साइन स्क्वेअर अल्फाचं इथं टू ला टी कॅन्सल पुन्हा वन ला वन कॅन्सल मायनस ला मायनस कॅन्सल इथं आलं का कॉस्ट टू थिटा इक्वस्ट टू कॉस अल्फा

ला परत एन फाय प्लस मायनस अल्फा पण हे प्लस आहे फक्त मग सारखंच आहे से सेम टू सेम आहे मग मगाशी अशी मायनस साईन होतं पण शेवटी ला मायनस कॅन्सल होणारच ना म्हणजे हेच येणार ना परत पण ला सांगतो हे जे प्रकार आहे ना आता सांगू का पहिली गोष्ट म्हणजे याचा रेसिप्रोकल करा म्हणजे बघा वन ऑफ टॅन स्क्वेअर थिटा दॅट इक्वल्स टू वन ऑफ टॅन स्क्वेअर अल्फा मग कॉम्पोन्टिव्हेर करा प्लस मायनस प्लस मायनस आणि ह्याचा परत रेसिप्रोकल करा इन्वर्ट एंडो मग हा आहे तो कॉस्ट टू थिटाचा फॉर्म्युला आहे हा आहे तो टॅ कॉस टू अल्फाचा फॉर्म्युला आहे परत ते चाललं मग तोच फॉर्म्युला आहे ना चॉइस एन पाय तुमचा इथला अँगल इथं लिहा इथला अँगल इथं लिहा कॅन्सल करा म्हणजे स्क्वेअरच्या सगळ्यासाठी तुमचं येणार आहे काय येणार आहे सांगा एन पाई, प्लस म्हणजे तीन फॉर्म्युले एक्स्ट्रा सांगायचं नऊ ची गरजच नाही सातच फॉर्म्युले तसे आहेत लक्षात घ्या मग आता प्लीज प्लीज हे फॉर्म्युले आता बघा एक दहा मिनिटाचं लेक्चर झाले फॉर्म्युले सगळे मी तुम्हाला देतोय लेक्चर्स आपले छोटे छोटे आहेत पण एकदम छोटे का वाटत आहेत टाइमपास आपल्याला नाहीये चॅटिंगवर आपण काही वेळ घालवत नाहीये आणि बिलकुल टाइमपास नाहीये मग उद्या मी खूप न्युमेरिकल घेणार आहे त्याचे फॉर्म्युले क्लिअर असतील तर उद्या मजा येणार आहे आणि माझ्या आलीच पाहिजे तर रिझल्ट मिळणार आहे आणि तर आपलं आयुष्य आनंदी राहणार आहे हे पण लक्षात घ्या ऑल द बेस्ट